नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमी दिवसांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची याच्या संदर्भात बोलणार आहोत। आता आपल्याकडे राहिलेले आहेत 19 ते 20 दिवस, हेही तेही जेमतेम। मग या कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत। आता आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ कसा नाहीये, आता प्रॉपर सिलेबस काय आहे तो पाहण्यासाठी वेळ नाहीये। मग प्रत्येक विषयाचा डीप अभ्यास करायला त्याचा सुद्धा वेळ नाहीये। भलेही तुम्ही क्लासेस वगैरे लावलेले आहेत, मग क्लासेस लावल्यानंतर प्रत्येक विषयाचे 50 एक व्हिडिओ 30-25 व्हिडिओ असे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओज पाहिला सुद्धा वेळ नाहीये। इतका कमी वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, वेळ नाही, मग व्हिडिओ पाहणं शक्य नाहीये। आता जे क्लासेस लावलेत त्यांचं सोडा, क्लासेसमधले पैसे देऊन क्लास लावलेत, पण ते रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा पाहायला वेळ नाही आहे, कारण आपल्याकडे फक्त जेमतेम 19 ते 20 दिवस आहेत। मग एवढ्या कमी दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा, ते व्हिडिओ पाहणं शक्य नाही आहे, सिलेबसचे व्हिडिओ पाहणं शक्य नाही आहे, डीप अभ्यास करणं शक्य नाही आहे, असे भरमसाठ प्रश्न पडलेले आहेत। मग आपण सुद्धा जे काही चॅनलवर व्हिडिओ टाकतोय ते सुद्धा पाहायला वेळ नाही आहे, तरी सुद्धा आपल्याला टीईटी पास करायचे, काही करून टीईटी पास करायचे, सर्व कामे आहेत। आता याच्यामध्ये खूपसे असे गृहिणी आहेत, त्यांना अगोदर सर्व घरकाम करावं लागतं, आपले लेकरं बाळ सांभाळावं लागतं, सर्व जो काही प्रपंच आहे तो प्रपंच सांभाळून मग अभ्यास करावा लागतो। मग अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे, तरी सुद्धा टीईटी पास करायचे असा प्रश्न आहे। मग जो काही सिलेबस आहे, सिलेबसनुसार अभ्यास करणं शक्य नाही आहे, डीप स्टडी इम्पॉसिबल आहे, ह्या 15 ते 20 दिवसामध्ये एवढा सगळा डीप सिलेबस करणं शक्य नाही आहे। सिलेबस जो आहे तो सगळा 15 ते 20 दिवसामध्ये करणं शक्य आहे का, नाही आहे। मग एवढे सगळे प्रश्न आहेत, एवढे सगळे आहेत, तरीसुद्धा टीईटी पास करायचे आहे, मग याच्यासाठी काय करायला हवं, पेपर घ्यायचा नको कुठल्याही कडून तिकडून, हे करायचं का नाही आहे, मग याच्यासाठी काहीतरी जुगड असेल ना, आहे याच्यासाठी सर्वात शेवटचा ऑप्शन येतो कुठला हो, ह्या 15 ते 20 दिवसामध्ये टीईटी पास करण्यासाठी लागतं एकदम प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर स्टडी, प्रॉपर नोट्स, आणि त्या नोट्स कशा फॉलो करायच्या हे सर्वात महत्त्वाचं असतं। मग लास्ट आपल्याला ऑप्शन कुठला असतो, एक तर नोट्स मिळणं, गेस पेपर मिळणं, नाहीतर पेपरच फोडणं, बरोबर आहे ना, नाहीतर मग पैसे देऊन पेपर पास होणं, अशा गोष्टी असतात, पैसे देऊन पेपर पास केलं की कायमस्वरूपी बॅन, ह्या सुद्धा गोष्टी असतात, त्या गोष्टीकडे आपल्याकडे जायचं नाही आहे। आपल्याकडे ऑप्शन फक्त शेवटचे दोन आहेत, नोट्स आणि गेस पेपर। कुठला आहे, नोट्स आणि गेस पेपर। मग आता हा गेस पेपर येतो नाही येतो याची गॅरंटी देता येत नाही आहे, पण असतात नोट्स, ह्या नोट्स फॉलो करणं खूप गरजेचं असतं। मग आता नोट्स कोणत्या, ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात, नोट्स कोणत्या घ्यायच्या, कुणाच्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या, ह्या सुद्धा महत्त्वाच्या असतात, आणि जरी नोट्स घेतल्या तर त्या कशा फॉलो करायच्या हे सुद्धा खूप गरजेचं असतं, कारण आता आपल्याकडे कमी दिवस राहिलेले आहेत, या कमी दिवसामध्ये आपल्याला टीईटी पास करायचे, टीईटी पास करायच्या म्हणजे तर नोट्स फॉलो करणं गरजेचं असतं, पण त्या ऑथेंटिक नोट पाहिजेत, आणि त्या फक्त शिक्षक पात्रता परीक्षेच्याच पाहिजेत, ना की पोलीस भरतीच्या, नाही की हिकडल्या, ना की PSI भरतीच्या, नाही की राज्यसेवेच्या, फक्त टीईटीच्या नोट्स पाहिजेत। मग असो, एवढे सगळे प्रश्न पडलेले आहेत, मग याच्या मागचं उत्तर तर काय भेटत नाही, आपल्याला तर टीईटी पास करायचीच आहे, तर मग काहीही काळजी करू नका। मी आहे ना, तुम्हाला ह्या 15 ते 20 दिवसामध्ये टीईटी पास करून द्यायची गॅरंटी मी देतो, पण याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील। काही गोष्टी म्हणजे काय, खड्डा खणावा लागेल, बँक फोडावी लागेल का, अशा गोष्टी नाही आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल। ह्या 15 ते 20 दिवसामध्ये किमान तुम्हाला 10 ते 12 तास तरी अभ्यास करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। भलेही तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये लागलेला असाल, कंत्राटी भरतीमध्ये लागलेला असाल, नाना विविध काम असतील, ह्या 15 ते 20 दिवसामध्ये
ते सर्वच्या सर्व कामावर पाणी सोडा आणि डोळ्यात तेल घालून 10 ते 12 तास दिवसातले अभ्यास करा. हे का तुम्ही 10 ते 12 तास दिवसातले अभ्यास केलात रे केलात, तुम्हाला TET पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आहे. पण हे 10 ते 12 तास कसे घालवायचे, याचा कसा अभ्यास करायचा, त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि आपल्याला याच 10 ते 12 तासामध्ये महत्त्वाच्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा आपला पेपर आहे 150 मार्काचा, पासिंगसाठी 90 मार्क आहेत, सर्वांसाठी क्रायटेरिया 90 मार्क समजा, कारण जे कास्टवाले आहेत त्यांना 83 मार्काला आहे आणि जे ओपनमध्ये आहेत त्यांना 90 मार्काला आहे. पण आता नवीन रूल आल्यामुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पवित्र पोर्टलसाठी 55-60चा मुद्दा असल्यामुळे 90 हे करा. पण आपण TET 82-83 मार्काला सुद्धा पास होतो, पण 90 मार्क समजा. मग ह्या 90 मार्कासाठी मी काय करू शकतो, मी याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या नोट्स देऊ शकतो. कुठल्या नोट्स देऊ शकतो, एक आहे नोट नंबर 1, दुसरी आहे नोट नंबर 3 आणि तिसरी आहे नोट्स नंबर 4 आणि लवकरच आपली येणार आहे नोट्स नंबर 4. मग ह्या काय आहेत, याच्यातून आपण पास होऊ शकतो का, तर 100% तुम्ही पास होऊ शकता. आता कसे पास होऊ शकता, अगोदर नोट्स कुठले आहेत त्या सांगतो. आपली जी काही पहिली नोट्स लॉन्च केलेली होती ती आहे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान. ही नोट आपल्याला पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासमध्ये, पेपर 1 ला जो परिसर अभ्यासमध्ये विज्ञान विचारलं जातं त्याच्यातले संपूर्णच्या संपूर्ण 7 ते 7 मार्क मिळून देणारी ही PDF आहे. त्यानंतर आहे जगाचा भूगोल, हा सुद्धा पेपर 1 ला विचारला जातो, पेपर 2 ला सुद्धा विचारला जातो. 5 ते 6 मार्क हे पेपर 2 साठी असतात आणि पेपर 1 मध्ये हे 1 ते 2 मार्काला विचारलं जातं. त्यानंतर आहे शिवरायांचा इतिहास, पेपर 1 साठी अत्यंत जीवाभावाचा शिवरायांचा इतिहास असतो आणि त्याच्याशिवाय करमत नाही, पेपर 1 असो की पेपर 2 असो, ही सुद्धा PDF आहे. त्यानंतर आहे परिसर अभ्यास 3री 4थी 5वी, ही तर गफलत करायची नाहीये. परिसर अभ्यास 3री 4थी 5वी केला म्हणून पेपर 1 झाला का, पेपर 1 चा जर आपल्याला परिसर अभ्यास पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 8वीपर्यंतचा अभ्यास करावा लागतो. पण ही तर आहे 3री 4थी 5वीचा परिसर अभ्यास, जे की शालेय पाठ्यपुस्तकात आणि तर टीप दिलेली आहे 4 नंबरची PDF घेतल्यानंतर 3 नंबरची घेण्याची अजिबात गरज नाहीये. मग ह्याच्या किमती आहेत तिथं दिलेल्या आहेत 71 आणि या सर्वांची किंमत आहे 213. जर तुम्ही 4 नंबरची PDF घेतलात तर 3 नंबरची घेण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्हाला ओव्हरलुक सांगतोय पुन्हा सांगतोय की कुठल्या कशा घ्यायच्या असतात आणि ह्याच्यातून पास होऊ शकतं का. आता जे काय आहे नोट्स नंबर 2 आहे, त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये 6वी नवीन विज्ञान, ही 51 रुपयाला PDF आहे. त्यानंतर आहे 6वी नवीन जुने भूगोल, पुन्हा त्यानंतर आहे 7वी नवीन प्लस जुने भूगोल, याच्या नोट्सची PDF आहे. त्यानंतर आहे 4थी 8वी नवीन प्लस जुना इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आहे. त्यानंतर नोट्स नंबर 3 आहे, याच्यामध्ये 8वी नवीन प्लस जुनं भूगोल आहे. त्यानंतर दुसरी आहे 10वी नवीन प्लस जुने भूगोल आहे, पुन्हा 9वी नवीन प्लस जुना इतिहास आहे, पुन्हा 10वी नवीन प्लस जुना इतिहास आहे. आता ह्या अशा गोष्टी आहेत. आता ह्या तिन्हीच्या 3ही म्हणजे जवळजवळ ह्या 4, 4, 8 आणि 12च्या 12 PDFs आपल्याला खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आता ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, ज्यांचं पेपर 1 सुद्धा आहे आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि एक पर्वणी आहे. तुम्ही ह्या 4 पैकी 3, 1, 2 आणि 4 नंबरचे PDF, ह्या 6, 4ही 4 PDF आणि ह्या 4ही 4 PDF घ्या. तुमचं परिसर अभ्यास 30 मार्कवर होऊन जातील आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र कव्हर म्हणजे कव्हर 90 मार्काचा तुम्हाला हिता अभ्यास होऊन जाईल आहे. 90 मार्क ह्या तेवढ्याच्या एवढ्या PDF तुम्ही ॲज इट इज फॉलो केलात, लाईन टू लाईन जरी अभ्यास केलात ना, तुम्हाला परिसर अभ्यासचे 30 मार्क आणि पेपर 2 जो काही सामाजिक शास्त्र आहे याचे तुम्हाला 60 मार्क म्हणजे 90 मार्क मिळून जातात. पेपर 1 परिसर अभ्यासचा 30 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्राचा. आता ह्या ज्या काही 3 PDF आहेत याची किंमत टोटल होते 213, ह्या नोट्स 2ची किंमत आहे 264 आणि नोट्स 3ची किंमत आहे 284. एवढ्या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ज्यांचा पेपर 1 प्लस पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे त्यांनी ह्या PDF जर घेतल्यात याची किंमत टोटल होते 761 रुपये. तुम्हाला
पेपर दोन परिसर अभ्यास आउट ऑफ मार्क मिळून देतील आणि पेपर एकचा परिसर अभ्यास आउट ऑफ पेपर दोनचा सामाजिक शास्त्र 60 मार्काचा. याच्यापैकी तुम्हाला 50 मार्क तर ह्या एवढ्या नोट्समधून डेफिनेटली मिळून जातील एवढा विश्वास आहे, गॅरंटी आहे. कारण ह्या नोट्स स्वतः काढलेल्या आहेत, स्वतः तयार केलेल्या आहेत, स्वतः टाईप करून रेडी केलेल्या आहेत, एकदम अप टू डेट केलेल्या आहेत. एवढं घ्या, तुमचा पेपर एक असो 30 मार्क आणि पेपर दोन 60 मार्काचं सामाजिक शास्त्र कव्हर होऊन जातील. राहिला आणखीन एक विषय मानसशास्त्र. आता नोट्स 4 मध्ये आहे आपलं मानसशास्त्र. हे लवकरच मानसशास्त्र येणार आहे. हे मानसशास्त्र पेपर एकला 30 मार्काचं आहे आणि पेपर दोनला सुद्धा 30 मार्काचं आहे. आणि ह्या 30 च्या 30 मार्क आपल्याला ह्या नोट्समधून मिळून जातील एवढा विश्वास आहे. कारण सर्व अप टू डेट आपण नोट्स तयार केलेले आहेत आणि लवकरच ह्या तुम्हाला मिळून जातील. झालं काय हो, पेपर दोन ज्यांचा आहे त्यांना 60 मार्क ऑलरेडी आपल्या नोट्समधून मिळत आहेत आणि मानसशास्त्राचे 30 मार्क, 90 मार्क इथं झाले. जरी तुम्ही एवढ्या सगळ्या नोट्स वाचल्या त्याच्यापैकी 60 पैकी 50 तरी मार्क मिळणार आहेत आणि मानसशास्त्रापैकी 30 पैकी 25 सुद्धा मार्क तुम्हाला मिळून जातील. 50 आणि 2 70 झाले. समजा उरलेले फक्त 20 मार्क आहेत, तुम्हाला उरलेले 20 मार्क मराठीमध्ये 10 मार्क आणि इंग्लिशमध्ये 10 मार्क मिळणार नाहीत का? मिळून जातात. एवढं सोपं आहे. त्यामुळं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग सांगतो काय, पेपर एक असो आणि ज्यांचा पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे त्यांनी ह्या सर्व PDF घ्या. तुमचा अभ्यास ओके होऊन जाईल आणि तुम्हाला पास व्हायला सोपं होऊन जाईल. आता ज्यांचा पेपर एक आहे आणि पेपर दोन गणित व विज्ञान आहे यांनी कुठल्या नोट्स घ्यायला पाहिजे? आता पेपर एक आहे तर पेपर एक असल्यामुळं तुम्हाला ह्या सर्व नोट्स घ्यायला पाहिजे. शिवरायांचा इतिहास वगळा, कारण परिसर अभ्यासामध्ये तेच येते. ह्या नोट्स 2 पण घ्या आणि नोट्स 3 मधली फक्त ही 1-8 वीपर्यंतची घ्या. म्हणजे आणि आता तुमचा राहतो विषय विज्ञान, कारण ह्याच्यामध्ये आलेलंच आहे. मग पेपर एक असो आणि पेपर दोन तुमचा गणित विज्ञान असो, तुम्ही ह्या 3, ह्या 4 आणि 1 8 PDF घ्या. ह्या 8 PDF तुम्हाला 548 मध्ये मिळून जातील. पेपर एकचा तुमचा परिसर अभ्यास 30 च्या 30 मार्काचा कव्हर होऊन जातो. विज्ञान जे तुमचं आहे पेपर दोनचं, ह्या 3री ते 8वीचं, ह्याच्यामधून 6 ते 7 मार्क तुमचे मिळून जातात. आणि हे जे काही 6वीचं विज्ञान आहे याच्यामधून तुम्हाला 3 मार्क. ह्या 10 मार्काचं पेपर दोनची तयारी मी तुम्हाला इथं करून देतोय. आणि उरला प्रश्न बाकीचा 7वी 8वी 9वी 10वी विज्ञान, हे तुम्ही स्वतः करा, शालेय पाठ्यपुस्तकं वापरा. पण तुमचं पेपर एकचा परिसर अभ्यास पूर्ण आणि पेपर दोनचं गणिताचं हे करून देतोय. हे तुम्ही घेतलात तर 548 मिळून जातं. आता ज्यांचा पेपर दोन फक्त सामाजिक शास्त्र आहे, त्यांचा पेपर एक नाही आहे, फक्त त्यांचा पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे, तर त्यांनी कुठले घ्यायचं? हे 3री ते 8वीचं विज्ञान घ्यायची गरज आहे का? नाही. त्यांनी हे जगाचा भूगोल, हे परिसर अभ्यास आणि नोट्स 2 मधले 2, 3, 4 नंबरच्या नोट्स घ्यायच्या आणि नोट्स 3 मधल्या ह्या सर्वच्या सर्व घ्यायच्या. ह्या 4, ह्या 3, ह्या 2 4 आणि 3 7 आणि 2 9 नोट्स, ह्या 9 नोट्स त्यांना कितीला पडणार आहेत? फक्त 649ला पडणार आहेत. ह्या 649 मध्ये तुमचे 60 मार्क कव्हर होऊन जातील एवढा माझा विश्वास आहे. 60 पैकी तुम्हाला 50 मार्क तर ह्या नोट्समधून मिळून जातील. मग आता किती आहे तो? फक्त 649 मध्ये तुम्हाला 60 मार्क घेऊन द्यायला लागलो मी. आणखीन काय पाहिजे? तुम्ही क्लासमध्ये 1,000, 2,000, 5,000 घालून सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहेत. विश्वास आहे ह्या नोट्स वाचल्या की 100% तुम्ही पास होऊ जाचाल. आता प्रश्न आहे तिसरा, म्हणजे शेवटचा आहे. पेपर दोन ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे जास्त काही नाही आहे. फक्त 3री ते 8वीचं तुम्ही विज्ञान एक घ्या आणि 6वीचं नवीन विज्ञान घ्या आणि बाकी एक्स्ट्रा तुम्ही काय करा, 7वी 8वी 9वी 10वीपर्यंतचं विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकातलं वापरा. त्या दोन विज्ञानच्या PDF घेतल्या की तुम्हाला 142 रुपयाला पडतील. पण आणखीन एक महत्त्वाचं की आपण मानसशास्त्राच्या लवकरच नोट्स देणार आहोत जे की 30 मार्काचे आहेत. 30 पैकी 25-1 मार्क्स तर तुम्हाला आरामध्ये मिळून जात, आउट ऑफ मिळतील. पण जर तुम्ही चांगला अभ्यास केलात, नोट्स चांगल्या समजून उमजून घेतलात तर मग एक गोष्ट लक्षात येते का मी काय केले. आता नोट्स कोणत्या घ्याव्यात त्या तुम्हाला सांगितलेल्या आहे. नोट्स कशा घ्यायच्या तर ह्या सर्व तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील तर इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल. नोट्स 1, नोट्स 2, नोट्स 3 इथं तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिसत असेल. 89 99 65 38 15 99 70 96 11 44
याच्यावर तुम्ही फोन पे करा, जीपे करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा, तुम्हाला नोट्स पासवर्ड सहित मिळून जातील. त्याच्या तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण प्रिंट करण्या अगोदर मला एकदा कन्फर्म करा की फोन करा, कारण तिथं पासवर्ड वगैरे टाकलेला आहे, फाईल करप्ट होऊ शकते. पण जर प्रिंट करायची असेल तर एकदा मला कॉन्टॅक्ट करा. ह्या सर्व गोष्टी झाल्या, कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलं आणि रिझल्ट 100% आहे. आता मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट टाकतोय. 2021 पेपर आहे, सामाजिक शास्त्राचा पेपर 2. 91 प्रश्नापासून ते शेवटपर्यंत जेवढे काही सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न आलेले आहेत ते आपल्या नोट्समधून आलेले आहेत. पटापट स्क्रीनशॉट टाकतो आणि इथं पेज नंबर्सही टाकतोय, तुम्ही एकदा चेक करून घ्या. नोट्स महत्त्वाचे आहेत, नोट्समधले डेफिनेटली तुम्हाला येणार. ह्या सर्व नोट्स फॉलो केलात तर तुम्ही 100% पास होणार, कारण आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहेत, ह्या दिवसाचा उपयोग करायचा. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांचं सामाजिक शास्त्राचे 60 मार्क आणि मानसशास्त्राचे 30 मार्क, इथं 90 मार्काची तयारी तर मी ऑलरेडी तुम्हाला करून देतोय. राहतोय विषय कुठला हो, मराठी आणि इंग्लिश किंवा हिंदी. मराठीचा चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळून जातात, इंग्लिशचा पण थोडाफार करा. मग आता मी सांगितले की आपल्याकडे हे दिवसाचे 10 ते 12 तास तुम्हाला हे करावे लागेल. मग ह्या 10 ते 12 तासामध्ये कसं करायचं, ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे ना, रोज 10 तासामध्ये किमान 3 PDF तरी रीड करून झाल्या पाहिजेत तुमच्या. प्रत्येक येत्याला 2 ते 2.5 तास द्या, 2.5-2.5 तासाचे स्लॉट करा, त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक येत्ता पूर्ण करा, कारण हे पाठ्यपुस्तक शालेय पाठ्यपुस्तकाच्या नोट्स रीड करणं मस्त आहे, ह्याच्याशिवाय रिझल्ट येत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही करा, भूकंप आला, सुनामी आला, ज्वालामुखी आला, काहीही विचार करू नका. अगोदर दिवसाचे 10 ते 12 तास करा आणि ह्या 10 ते 12 तासामध्ये तुम्हाला फक्त अभ्यास, एक अभ्यास आणि दुसरं काही करायचं नाही, डोक्यात एकच राहू द्यायचं. 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला TET क्रॅक करायचे. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांच्यासाठी मी खूप सोपं करून दिलेलं आहे, तुम्ही फक्त एवढ्या नोट्स घ्या. नोट्सला, सामाजिक शास्त्राच्या नोट्स घ्यायला 761 रुपये जातात, जाऊ द्या, हरकत नाही आहे. पैसे जातील पण रिझल्ट येईल, डेफिनेटली येईल. आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्राच्या नोट्स लवकरच उपलब्ध करणार आहोत. मानसशास्त्र एका दिवसामध्ये सर्वच्या सर्व नोट्स रीड करायच्या, दुसऱ्या एका दिवसामध्ये परत एकदा रीड करायच्या, तिसऱ्यांदा वाचायचं नाही लगेच. मग हे तुम्ही सामाजिक शास्त्र पूर्ण वाचायला चालू करा, त्याच्यासोबत 2-1 तास मराठी करा, 2-1 तास इंग्लिश करा. 4 तास ह्या सामाजिक शास्त्राच्या नोट्स, 2 तास मराठी, 2 तास इंग्लिश, झाले 8 तास, सफिशियंट आहेत. मग राहतो 1 तास दिवसातला, त्या 1 तासामध्ये काय करायचंय, तुम्ही 9वी भूगोल करा किंवा संभाव्य प्रश्न संच. आता हा संभाव्य प्रश्न संच काय असणार आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करून सांगतो, कारण हा संभाव्य प्रश्न संच परीक्षेच्या 10 दिवस अगोदरच लॉन्च होईल आणि त्या 10 दिवस अगोदरच भेटेल. आत्ताच दिल्यानंतर तुम्ही काहीच अभ्यास करणार नाहीत, आधीच 80 झालात, आधीच फॉर्म चालू झाल्यानंतर परीक्षा पार नरडीवर आल्यानंतर अभ्यास करायला लागलात आणि विचार करायला 20 दिवसात परीक्षा क्रॅक कशी करायची. 20 दिवसात परीक्षा क्रॅक करण्यासाठी तेवढं खाटाटोप चालू आहे, त्याचा लाभ घ्या. राहतो प्रश्न संभाव्य प्रश्न संचाचा, ते 10 शेवटच्या 10 दिवसामध्ये येईल, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगतो. समजलं, कमी दिवसामध्ये कसं क्रॅक करायचं होतं, फक्त फॉलो कराव्या लागतात गोष्टी. आता तुम्हाला वाटत असेल हे पैसे जातात, असं बी 20 दिवस राहिलेत, 20 दिवसामधून अभ्यास करून सुद्धा पास होत नाहीये, मग पैसे कशाला घालायचे असा विचार येत असेल, घालू नका. ह्याच्यामध्ये माझं काही जात नाहीये, तुमचंच नुकसान होणार आहे, तुम्ही TET पास होणार नाहीये. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, क्रिकेटचा सामना पहा, क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काही सांगता येत नाहीये, आणि परीक्षेमध्ये सुद्धा शेवटचा प्रश्न सोडवेपर्यंत काही सांगता येत नाही. आणि आपल्याकडे तर 20 दिवस शिल्लक आहेत आणखीन, ह्या 20 दिवसामध्ये तुम्ही एवढ्या सर्व गोष्टी फॉलो केलात तर 100% पास होऊ शकतात. आणि हे तुम्हाला एवढा आहे, एवढा ढिगारावर अभ्यास होता, तुम्हाला फक्त एवढा आणून दिलेला आहे, एवढाच तुम्हाला करायचा आहे. फक्त जे समुद्र मंथन होतं त्या समुद्र मंथनामधला तुम्हाला महत्त्वाचा गाभा काढून दिलेला आहे, त्या गाभ्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एवढा गाभा घ्या, पैसे बघू नका, इथं पैसे मॅटर करत नाही आहेत, तुम्ही पैसे गेलेले हरकत आहे, पण पास होऊन जाचाल. 1000 रुपये सुद्धा नाही तो,
हजारच्या कमीजमध्ये यायला लागले, असं पण इकडं तिकडं गेल्यानंतर चाय सुपारीला जातात, हॉटेलमध्ये काय खायला गेलं तर 1000-2000 रुपये बिल होतं. ज्यांना ह्याची सवय असते त्यांनी असं तिकडं इकडं केलं तर त्यांचे 2-1000 रुपये जातात. हे तर नोट्सला तुम्हाला घालू वाटत नाही आहेत. आयुष्याचा प्रश्न आहे, एकदा TET पास झालं तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देता येतं, त्यामुळं विचार करा. अतिशय सुंदर अशा नोट्स आहेत, ज्यांना घ्यायचे त्याने घ्या, ज्यांना पास व्हायचं आहे, ज्यांना आणखीन सुद्धा वाटतंय की हो मी ह्या 20 दिवसामध्ये पास होऊ शकतो, तर त्यांनी ह्या 100% नोट्स घ्या. पैसे गेलेले हरकत नाही आहेत, पण ह्या नोट्सचा अभ्यास करा. आणि नोट्स तर तुम्हाला देतोय, पुन्हा मानसशास्त्रसुद्धा देतोय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र. हे सगळं दिल्यानंतर कुणीही पास होऊ शकतो. ह्या सर्व सुविधा जर आमच्या वेळेस जर उपलब्ध असल्या असत्या तर मी तवाच TET पास झालो असतो. आता पास आहे, नाही तर समजू नका की मी TET पास नाही आहे म्हणून. मी TET स्वतः पास आहे, पास आहे म्हणूनच तुम्हाला सांगतोय, नाही तर अजिबात सांगितले नसतं. ही गोष्ट लक्षात असू द्या. असो, तुम्हाला कळालं कशा गोष्टी आहेत. आणि ज्यांचं मॅथ सायन्स आहे, आता मॅथ सायन्सवर बोलू, ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांनी कुठल्या घ्यायच्या, ज्यांचं सायन्सचे आपल्याकडे 2 PDF आहेत ते घ्या. आणि मानसशास्त्र 30, हे 30 आणि तुम्हाला विज्ञानाचे 10 तर मी मिळून देतो, 40 तुम्हाला इथं मिळून देतो. उरतोय प्रश्न फक्त 50 50 तुम्हाला कसे मिळवायचे आहेत, मराठी आणि इंग्लिश चांगलं प्रॉपर करा, त्याला थोडासा वेळ द्या. आता गणित सर्वच्या सर्व करणं शक्य नाही आहे हे मी सांगतोय, त्यामुळं गणितमध्येही बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, भूमिती आहे, सर्वच्या सर्व गोष्टी करणं शक्य नाही आहे. म्हणून तुम्ही गणिताचा सिलॅबसचा गणिताच्या टिप्सचा एक व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये 10 सांगितलेले आहेत, तेवढं फक्त करा. किंवा तेवढं सुद्धा करणं शक्य नसेल तर 2013 आत्तापर्यंतचे पेपर 1 असो, पेपर 2 असो, त्याच्यातले गणिताचे प्रश्नपत्रिका घ्या, ते फॉलो करा. किमान तेवढं तरी सोडवा, तेवढं जरी सोडवलं तर तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क्स मिळून जातील. आणि मराठी तर तुम्ही स्वतः प्लीज वैयक्तिक थोडं लक्ष करून द्या. मराठीचा 5 पॅसेज असतो, समानार्थी विरुद्धार्थी मनी वगैरे, ह्याच्या तर प्रश्नाचे उत्तरं तर तुम्हाला येतात, त्यामुळं ते सोपं होऊन जातं. एवढ्या गोष्टी आहेत, फक्त तुम्ही एवढ्या गोष्टी करा, ज्या डोक्याला हेडॅक करून घेऊ नका. आणि विश्वास ठेवा, विश्वास ठेवून नोट्स घ्या. ह्या नोट्स घेतल्या तर तुम्ही खरंच 20 TET पास करू शकता. आणि नाहीतर तुम्हाला पुस्तकं वाचून, क्लासमधल्यांचं ऐकून, ठोकळे वाचून करायचं असेल तर तुम्ही करू शकता, मार्ग मोकळा आहे. मी तुम्हाला एकदम साधा सरळ रस्ता सांगितला की हा रस्ता आहे, तो ह्या रस्त्यानं फक्त पळ, थांबू नको. आता थांबू नको गड्या, तू चाल पुढं पुढं, तू थांबू नको गड्या, तू फक्त चाल पुढं पुढं. तुम्हाला रस्ता बनवून दिलेला आहे, पूर्ण हायवे बनवून दिलेला आहे, त्या हायवेवर एक एवढी भारी गाडी बनवून दिलेली आहे, ह्या गाडीवर बसानी चला, जावा TET परीक्षा द्यायला. एवढं सोपं करून दिलेलं आहे, त्यामुळे याचा फायदा करा, तुम्ही नक्की पास होऊ शकता. आणि असंही हँड रोड्स विकून हे करून की आम्ही काय करोडपती होणार नाही, हे पण गोष्ट लक्षात असू द्या. आणि ह्या नोट्स जर तुम्ही कुठलीही एखादी PDF घेतल्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यासाठी मी किती एफर्ट्स घेतलेले आहेत, किती मेहनत घेतलेली आहे. ती नोट्स स्वतः हस्तानं पुस्तकं वाचून लिहिणं, मग त्याच्याशी रिलेटेड कुठं आहे का ते गोळा करणं, मग टायपिंग करणं, टायपिंगवाल्याकडून आल्यानंतर त्याचं करेक्शन करणं, करेक्शन करून झाल्यानंतर मग जवळ बसून ही चुका दुरुस्त करून घेणं, कुठं योग्य वाटतंय तिथं पूर्ण ओळ बोल्ड करणं, त्याचा उल्लेख करणं, हा प्रश्न कुठं आलेला आहे का, कुठल्या पेपरमध्ये आलेला आहे का, पेपर 1 आहे का, पेपर 2 आहे, याचा सर्व उल्लेख मी तिथं केलेला आहे. एवढे एफर्ट घेऊन नोट्स बनवलेले आहेत. आणि याच्यापैकी तुम्ही कुठल्याही नोट्स घ्या आणि याच्यातला कुठलाही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकतो, कारण त्या स्वतः बनवलेल्या, स्वतः वाचलेल्या, 10-12 वाचलेल्या आहेत. एवढं सगळं वाचल्यानंतर रेडी झालेल्या आहेत. आणि प्रश्न कुठलाही विचारा आणि कुठल्या इयत्तेमधला आहेत ते सुद्धा मी सांगू शकतो, कारण व्हिडिओ तुम्ही पाहत असाल त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की हा प्रश्न ह्या इयत्तेतला आहे, या पुस्तकातला आहे, असं सांगत असतो. त्यामुळं विश्वास ठेवून नोट्स घ्या, तुमचाच फायदा होईल, याच्यामध्ये माझा काही फायदा नाही आहे. हे एवढे पैसे घेऊन मी काय करोडपती होणार नाही. क्लासवाले 10-10000 5-5000 रुपये घ्यायला लागलेत, ते करोडपती अब्जोपती व्हायला लागलेत आणि ते येड्यात काढा लागलेत. इथं कसं असतंय माहितीये का, दूधवाला रस्त्यानं दही दूध विकत जातो पण घेणारा कोण नसतो. दारूच्या दुकानामध्ये जावा, दारूच्या दुकानाचे भले मोठे असतात, विकणारा मस्त निवांत बसलेला असतो, एक शब्द बोलत नसतो, तरी सुद्धा दारू घ्यायला तुंबाड गर्दी असते, प्रचंड गर्दी असते, चिक्कार गर्दी असते, बक्कळ लोक दारू प्यायला येतात. कारण का,
वाईट गोष्टी लोकांना आकर्षित करतात पण चांगल्या गोष्टी कधी आकर्षित करत नाहीत। ही आपली चांगली गोष्ट आहे, ह्या चांगल्या गोष्टीसाठी एवढे पैसे मोजायला काहीही हरकत नाही आहे। पण असो, तुम्हाला जर चांगल्या गोष्टी घ्यायच्या नसतील, तुम्हाला TET पास करायचं नसेल, तर याच्यामध्ये मी काही करू शकत नाही आहे। कारण ज्यांना 20 दिवसामध्ये TET पास करायचं हे त्यांच्यासाठीच आहे। हे साधा सरळ सोपा मार्ग दाखवलेला, हायवे दाखवलेला आहे, गाडी दिलेली आहे, चालू करून सुद्धा मी तुम्हाला देतोय, फक्त तुम्हाला ती चलवायची आहे। गाडी चलवायला येऊ न येऊ पण ती चलवा। कारण एकदा गाडीवर बसल्यानंतर माणूस चालायला शिकतो, कारण एकदा माणसाला विहिरीत ढकलल्यानंतर पोहायला शिकताना तसं आहे। एकदा तुम्ही नोट्स घ्या, वाचायला चालू करा, तुम्हाला मार्ग ऑटोमॅटिक मिळत जाईल आणि तुम्ही नक्की 100% पास होत चला। असो, लवकरच आता आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स येतील, त्या मानसशास्त्राच्या नोट्स आल्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी तुम्हाला सांगेल। आणि लागलीच आपण आता 2-3 दिवसानंतर रोज लाईव्ह स्ट्रीमिंग घेणार आहोत आणि तुमच्या समस्यासुद्धा जाणून घेणार आहोत। तर ठीक आहे, 20 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। फॉलो करा, नक्की पास होईल। आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये। आणि नोट्सची सर्व डिटेल मी तुम्हाला इथं दिलेली आहे, हे डिटेल्स आहे, हे फॉलो करून तुम्ही नोट्स घेऊ शकता। आणि काही समस्या असतील तर इथं नंबर दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कॉल करू शकता किंवा कमेंट करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल।